उद्धव ठाकरे गटाचे युवा सेना सचिव वरुण सरदेसाई आजपासून कोकण दौऱ्यावरती येत आहेत। एक दिवसांचा हा कोकण दौरा असणार आहे। पदवीधर मतदारसंघाची चाचपणी करण्यासाठी वरुण सरदेसाई यांनी कोकण दौरा सुरू केलेला पाहायला मिळतोय। काल पनवेल रायगड नंतर आज चिपळूण आणि तळ कोकणापर्यंत त्यांचा हा दौरा असणार आहे। वरुण सरदेसाई यांच्यावरती कोकण पदवीधर मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि त्यानुसार आजपासून ते चिपळूणपासून ते अगदी तळ कोकणापर्यंत पदाधिकाऱ्यांच्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या अनुषंगानं बैठका घेतील। कोकणातील पदवीधर मतदारसंघाची जबाबदारी जी आहे ती वरुण सरदेसाई यांच्यावरती देण्यात आलेली आहे। शिंदे गटाच्या बालेकिल्ल्यात वरुण देसाई यांच्या स्वागताचे बॅनर सध्या झळकलेले पाहायला मिळत आहेत। 7 जुलै 2024 मध्ये कोकण पदवीधर मतदारसंघाची मुदत संपते आहे। भाजपच्या ताब्यातील कोकण पदवीधर मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी वरुण सरदेसाई सध्या ऍक्शन प्लॅन मध्ये आलेले पाहायला मिळतात आणि त्याच अनुषंगाने सध्या वरुण सरदेसाई यांच्या माध्यमातून हा कोकण पदवीधर मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठीची व्यूहरचना आखली जाते। आज एका दिवसात चिपळूणपासून ते अगदी सावंतवाडीपर्यंतचा दौरा वरुण सरदेसाई करणार आहेत आणि त्या अनुषंगानं वरुण सरदेसाई यांच्या स्वागताचे बॅनर सध्या रत्नागिरीत आणि कोकणात झळकलेले पाहायला मिळत आहेत। त्यामुळं भाजपला टक्कर देण्यासाठी वरुण सरदेसाई कोकण पदवीधर मतदारसंघात इथल्या पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देतात याचीच उत्सुकता आज लागून झालेली असणार आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।